शिवसेना आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर सावध झालेल्या शिवसेनेनं आता शिवसैनिकांकडे प्रतिज्ञापत्र मागितलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्र शिवसैनिकांकडे मागण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करत आहे असा मजकूर असलेल्या प्रतिज्ञापत्रावर आमदार, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांकडनं स्वाक्षरी घेण्यात येते. आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपण शिवसेनेसोबतच असल्याच्या बंडखोर आमदारांच्या दाव्याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नसल्यामुळं शिवसैनिकांमध्ये आता प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या पदावर आहेत त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट करून घेण्याची एक मोहीम चालू आहे. आता पक्षाचे सदस्य असताना तुम्ही कुठले ॲफिडेव्हिट करायला लागत नाही किंवा तुम्ही ते ॲफिडेव्हिट केली म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात जायला कुठलंही बंधन नसतं. शेवटी एखाद्या माणसाला एखाद्या पक्षामध्ये राहायचं असेल तर त्याला एक प्रेमाचं बंधन बांधायला लागतं आणि आम्ही आजपर्यंत समजत होतो की शिवबंधन हेच खरं शिवसेनेचं प्रेमाचं बंधन आहे जे आजसुद्धा आमच्या हातात आहे. बघा, माझ्या हातामध्ये आहे आणि ही आम्ही बाळासाहेबांची आठवण म्हणून ते आमच्या हातात बांधलेलं आहे. तुमच्यावर जर जबरदस्ती केली ॲफिडेव्हिट करा तुम्ही खुशाल करा, परंतु शिवबंधन हे आपलं खरं नातं आहे आणि ते नातं अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे ते प्रेमाचं नातं आहे आणि ते नातं अबाधित राहणार आहे.